आज आपण शिकणार आहोत निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेषीय आलेख या कप्प्यामध्ये अनेक डबे आहेत आपण या डब्याची जागा सांगू शकता का विचार करा चला आम्ही सांगतो या डब्याची जागा निश्चित करण्यासाठी आपल्याला ओळ क्रमांक आणि स्तंभ क्रमांक आवश्यक आहे जर आपण शून्य या कोपऱ्यातून प्रारंभ केले तर आपण अशा प्रकारे ओळ क्रमांकित करू शकतो अशा प्रकारे आपण याच प्रकारे स्तंभ क्रमांकित करू शकतो आता आपण असे म्हणू शकतो की इच्छित डबा दुसऱ्या स्तंभात आणि तिसऱ्या ओळींमध्ये आहे कुठल्या पृष्ठभागावर स्थान निश्चित करण्याच्या या समजुतीची आपल्याला बऱ्याच परिस्थितींमध्ये मदत होते जसे की चित्रपटगृहात सीटचे योग्य स्थान शोधणे एखाद्या इमारतीत आपल्या घराचे योग्य स्थान सूचित करणे एखाद्या वाचनालयामधील पुस्तकाचे योग्य स्थान दर्शविणे इत्यादी या सर्व परिस्थितीत आपण कळत नकळत निर्देशक पद्धतीचा म्हणजे कॉर्डिनेट सिस्टीमचा वापर करतो संख्यांच्या समूहातून जागा व्यक्त करण्याच्या पद्धतीला निर्देशक पद्धत म्हणतात या पद्धतीच्या मदतीने आपण कोणत्याही पृष्ठभागावरील बिंदूची स्थिती म्हणजे पोझिशन निश्चित करू शकतो उदाहरणार्थ एक आलेख कागद आहे ज्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष दर्शविले आहेत ते एकमेकांना लंब म्हणजे परपेंडिक्युलर आहेत त्यांच्या छेदबिंदूला आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन म्हणतात आरंभ बिंदू शून्य असे गृहित धरून आपण एक्स अक्ष आणि वाय अक्षावर संख्या दर्शवितो जर आपण आलेखावर बिंदू ए घेतला तर आपण असे म्हणू शकतो की त्याची स्थिती एक्स अक्षावर संख्या दोन आणि वाय अक्षावर संख्या तीन या अंकांद्वारे दर्शविली जाते निर्देशक पद्धतीनुसार आपण अशा प्रकारे बिंदू ए दोन तीन चे स्थान दर्शवतो आपण म्हणतो की दोन तीन बिंदू ए चे निर्देशक म्हणजे कॉर्डिनेट्स आहेत यात दोन आहे बिंदू ए चा एक्स निर्देशक आणि तीन बिंदू ए चा वाय निर्देशक त्याचप्रमाणे आलेखावरील बिंदू पीचे स्थान देखील एक्स निर्देशक आणि वाय निर्देशकाच्या मदतीने एक्स वाय म्हणून व्यक्त केले जाऊ शकते जर आपल्याला एखाद्या बिंदूचे निर्देशक दिले गेले तर या मदतीने आपण त्या बिंदूचे पृष्ठभागावरील स्थान निश्चित करू शकतो या प्रक्रियेस त्या बिंदूचे आलेखन म्हणतात येथे काही बिंदू आणि त्यांचे निर्देशक दिले गेले आहेत निर्देशक पद्धत वापरून आपण त्यांचा आलेख बनवू शकता का व्हिडिओ थांबून प्रयत्न करा चला सांगतो आपण पाहतो की बिंदू ए चा एक्स निर्देशक एक आहे जो आपल्याला सांगतो की आरंभ बिंदूपासून उजवीकडे एक एकक चालावे लागेल वायनिर्देशक दोन आहे म्हणून आता आपल्याला दोन एकक वरच्या बाजूला चालावे लागेल प्राप्त केलेल्या जागेवर आपण बिंदू ए चिन्हांकित करू त्याचप्रमाणे आपल्याला बिंदू बी चे स्थान सापडेल का प्रयत्न करा. बरोबर. अगदी बी चे स्थान एक्स निर्देशक दोन आणि वाय निर्देशक चार पासून मिळू शकते त्याचप्रमाणे आपण बिंदू सी आणि बिंदू चे स्थान या मार्गाने दर्शवू शकतो चला हे सर्व बिंदू रेषाखंडाने जोडू आपण पाहू शकता की रेषाखंड ए बी बी सी आणि डी एकाच रेषेत आहेत अशा प्रकारे जर एखाद्या आलेखातील सर्व रेषाखंड एकाच रेषेचा भाग असतील किंवा समान रेषेत असतील तर अशा आलेखास रेषीय आलेख म्हणजे लिनियर ग्राफ असे म्हणतात पुढील व्हिडिओतील काही उदाहरणांद्वारे आपल्याला हे अधिक चांगल्या प्रकारे कळेल आज आपण निर्देशक पद्धतीची ओळख आणि रेषीय आलेख शिकलो पुढील व्हिडिओमध्ये त्यांच्याशी संबंधित काही मजेदार उदाहरणे पाहू